गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठाला व वज आणि श शामृत या व्यंजनाचे लेखन कसं करायचं हे पाहिलं. आज आपण त्याच्या पुढचे व्यंजन पाहणार आहोत. आज आपण त्याच्या पुढचे जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे श षटकोन. श षटकोन स ससा स ससा. मग आज आपण या दोन व्यंजनाचे लेखन कसं करायचं हे पाहूया. पहिलं पाहूया श षटकोन. तुम्हाला एक व्यंजन झालेलं आहे, हे व्यंजन कोणते मला सांगा. या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे आपण शिकलेलं आहोत. तर हे व्यंजन आहे प पपई. तर आज आपण जे व्यंजन लिहिणार आहोत ते या व्यंजन सारखंच आहे, फक्त थोडासा बदल आहे. तर पाहूया चला. पहिल्यांदा इथे उभी रेषा, थोडासा इथे अर्ध गोलाकार आणि त्याला जोडून ही आडवी रेषा आणि ही उभी रेषा, हे आपलं झालं प पपई. पण आपल्याला लिहायचं आहे श षटकोन. मग काय करायचं, या पच्या पोटामध्ये इथे ही तिरपी रेषा लिहायची आहे. हे प झाला, प लिहून झाला की त्याच्या पोटामध्ये तिरपी रेषा दिली की आपलं व्यंजन झालं श षटकोन. पुन्हा पाहूया चला. उभी रेषा, थोडीशी गोलाकार रेषा, आडवी रेषा, उभी रेषा आणि पोटामध्ये काय तिरपी रेषा. उभी रेषा, गोलाकार रेषा, आडवी रेषा, उभी रेषा आणि पोटामध्ये तिरपी रेषा दिली की आपलं झालं व्यंजन श षटकोन. मग आता तीन ब दिले होते ते गिरून झाले. आता प्रत्यक्ष लिहूया आपण. उभी रेषा, अर्ध गोलाकार रेषा, आडवी रेषा, ही उभी रेषा आणि ही पोटामध्ये तिरपी रेषा, की हे झालं आपलं व्यंजन श षटकोन. मग आज आपण श षटकोन हे व्यंजन कसं लिहायचं हे पाहिलं. आता त्याच्या पुढचं जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे स ससा. स ससा व स ससा या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहण्याआधी मी तुम्हाला सांगतो. आपलं हे व्यंजन झालेलं आहे पहा, हे व्यंजन झालेलं आहे. हे व्यंजन कोणतं आहे, र रवी. या व्यंजनचाच आपल्याला इथे उपयोग करायचा आहे. तर पहिल्यांदा असा र काढून घ्यायचा. अर्ध गोलाकार, इथे छोटासा गोलाकार आणि ही अर्धवर्तुळाकार रेषा, की आपला झाला हा र. पण आता आपल्याला काय करायचं आहे स. तर इथे मधी जिथे अर्ध गोलाकार काढतो तिथे मधी ही आडवी रेषा द्यायची आणि त्याला जोडून ही उभी रेषा, की आपलं म्हणजे झालं स. परत दाखवते. अर्ध गोलाकार, गोलाकार रेषा, विविध आकाराची रेषा, इथं जो मधला भाग असतो बरोबर मध्य भागाला जोडून ही आडवी रेषा द्यायची आणि ही उभी रेषा, हे आपलं व्यंजन झालं स ससा. याच्या